आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? यवतमाळ येथे T1 वाघिणीचा नर बछडा जाळी लावलेल्या कुंपणातून बाहेर पळाल्याची वन विभागाची शंका। T1 वाघिणीच्या 2 बछड्यांना पकडण्याची मोहीम मागील 18 डिसेंबर पासून राबवण्यात येत आहे। काही दिवसांपासून राळेगावच्या अंजी डॅम परिसरात ही मोहीम मध्य प्रदेशातील शिवा, पवनपुत्र, हिमालय आणि चंचल कली या 4 हत्तींच्या माध्यमातून सुरू होती। त्यातील मादी बछड्याला 22 डिसेंबरला जेरबंद करण्यात वन विभाग यशस्वी झालं होतं। त्यानंतर नर बछड्याला पकडण्याची मोहीम सुरू झाली होती। मात्र या नर बछड्याने मागील 5 दिवसांपासून कुठलीच शिकार केली नाही, त्यामुळे त्याला जेरबंद करण्याची मोहीम थांबवली। मात्र 4 दिवसांपासून हा नर बछड्याचं वास्तव्य आढळून आलं नाही। या अंजी परिसरातील त्या 80 हेक्टर एकरच्या परिसरात लावण्यात आलेल्या 130 कॅमेरामध्ये आढळून आला नाही। ज्या भागात नर बछडा होता या परिसरातील 20 हेक्टरला सुद्धा जाळीचं कुंपण आणि त्याला पांढरं कापड लावण्यात आलं होतं, यामध्येही हा नर बछडा दिसेनासा झाला आहे। हा बछडा पळाला असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे। आज दिवसभर या भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं, तरी देखील त्याचा शोध लागलेला नाही। त्यामुळे सर्वप्रथम त्याला शोधून त्यानंतर त्याला जेरबंद करण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी लागणार आहे। बछडा या भागात आढळून न आल्याने तो 12 ते 15 फूट जाळी पार करून बाहेर पडला की काय, अशी चिंतेत वन विभाग पडला आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।